राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा संघटक गणेश सुरवसे यांनी आणि महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष सुरवसे, किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव भीमराज बाळगे, इरफान शेख, विक्रांत शेट्टी, श्रीकांत पुजारी, मनोज घाडगे, माधव शेरीकर, अमोल घोडके, दयानंद धनुरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोलापूर शहर जिल्ह्यातील क्रीडा पत्रकार आणि राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला. सोलापूर शहर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राष्ट्रीय खेळाडूंनी जे यश संपादन केलं आहे त्याचं कौतुक होणं ही काळाची गरज असून त्यांना दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केलं. तर या कार्यक्रमानिमित्ताने आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण ज्या ध्यानचंद हॉकीपटूच्या नावाने आपण आयोजित करतो, वास्तविक पाहता थोडस जर का इतिहासाचा अवलंबन केला तर आपल्या लक्षात येईल की ध्यानचंद जे आपले साधे मिल्ट्री मध्ये मेजरला सुभेदार असं कामावर होते, त्यांनी त्या बर्लिन ऑलिम्पिक इतिहासात त्यांनी जी काही त्यांचा खेळ नैपुण्य तिथे दाखवलं, हिटलरनी त्यांना त्याच वेळी असं एक संधी दिली की तू आमच्याकडे ये, जर्मनी बरोबर खेळ, तर तुला लेफ्टनंटची कर्नल याची पदवी देऊन मी तुला सामावून घेतो. सोलापूर शहर जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती भीमराव बाळगे यांनी दिली. सोलापूर जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन सचिव आणि आजच्या कार्यक्रमाचं संयोजक, सोलापूर जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीनं माननीय महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय मनीषजी सुरवसे यांचा वाढदिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हा खरं तर योगायोग आहे. तर गेले 15 वर्षापासून आपण सातत्याने आपल्या सोलापूर शहरातील जे राष्ट्रीय खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य मिळवलेलं आहे, अशा खेळाडूंचा आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व लोकप्रिय दैनिक असतील, चॅनल्स असतील, मीडिया चॅनल्स असतील, तर या इलेक्ट्रॉन मीडिया, तर या सर्वांचं या ठिकाणी क्रीडा पत्रकार म्हणून त्यांना त्यांनी जे वर्षभरामध्ये जे दिलेलं योगदान असतं त्याचा एक सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचंसुद्धा सत्काराचं आयोजन करतो. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा पत्रकार उपस्थित होते.